वेलकम टू अवर विद्यादीप क्लासेस। तर आज आपण एक टेबल नंबर 3 शिकणार आहोत, जो टेबल टेन्स वर आधारित आहे। म्हणजे टेन्सच्या प्रमाणे आपण कशा पद्धतीने वाक्यरचना करू शकतो हे पण मी या टेबल मध्ये दाखवले। चला तर बघूया टेबल नंबर 3। हा बघा, आता इथे छान पैकी एक टेबल दिलाय। आता तुम्हाला माहिती आहे टेन्सचे मेन जे टाइप्स आहे प्रकार, ते कोणते? प्रेझेंट, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। ओके, मग तुम्हाला हे पण माहित असेल की प्रेझेंटचे 4, पास्टचे 4, फ्युचरचे पण 4 असे प्रकार आहेत। जसं की बघा, आपण प्रेझेंटचे बघू, तर ह्याचे 4 प्रकार बघूया। सिम्पल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। ओके, त्याच पद्धतीने ह्याचे पण पास्टचे 4, फ्युचरचे 4। मग तुम्हाला खूप चांगलं समजावं म्हणून मी या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीनं दिलं आहे। बघा, पहिलं बघूया आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स। हे बघा, सिम्पल प्रेझेंट, आता काय म्हटलं त्या रकान्यामध्ये बघा टेबलमध्ये, क्रियापदाला येस किंवा इयस हा प्रत्यय जोडून वाक्य करायचंय। आता आणि ह्याचा मराठीत अर्थ काय होतो माहिती का? सिम्पल प्रेझेंट असेल तर करतो, खातो, पितो असं जे असेल ना त्यावेळेस याचा यूज करायचा आपल्याला। मग आता सपोज मी असं म्हटलं, गोपाळ शाळेला जातो। जातो म्हणजे सिम्पल प्रेझेंट। मग कसं तयार करायचं? तर पहिल्यांदा तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे कर्ता तर घ्यावाच लागेल। कर्ता कोण झाला आपला? गोपाळ। पुढे काय म्हटलंय? क्रियापदाला येस किंवा येस। जातो, जातो म्हणजे काय? गो। मग गोला काय लागणार? येस। मग काय होईल वाक्य? गोपाळ गोज टू स्कूल। ओके, आता पुढे बघूया कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। या ठिकाणी काय म्हटले बघा? इज किंवा ॲम किंवा आर प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय। आता इज ॲम आर हे तिन्ही तर येऊ शकत नाही। इज कधी येईल? एक वचन असेल तर। ॲम फक्त आय मध्ये आयच्या समोर येतो आणि आर कधी येईल? तर अनेक वचन असेल तर। आता आपण तेच वाक्य घेऊया वरचं। आता काय होईल? हा ह्याचा मराठीचा अर्थ लक्षात ठेवा, करत आहे, खात आहे, जात आहे, पित आहे अशा पद्धतीचा अर्थ आहे। मग आता आपण मी काय म्हंटल की गोपाळ शाळेला जात आहे, मग काय होणार? गोपाळ एक वचन आहे, इज जाण्याला काय शब्द आहे? गो, त्याला आय एन जी, गोपाळ इज गोइंग टू स्कूल। अशा पद्धतीने आपण दुसरं पण एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो ना। आता सपोज मला असं म्हणायचंय, मी आईस्क्रीम खात आहे। आता मी म्हणजे आय, आय म्हणतात यापैकी काय येईल बरं? इज येणार नाही, आर येणार नाही, मग काय येईल? एम। आय एम खाण्याला काय शब्द आहे? इट, त्याला आय एन जी लावा, इटिंग आईस्क्रीम, आय एम इटिंग आईस्क्रीम। इतकं सिम्पल आहे। आता परफेक्ट बघूया, परफेक्ट प्रेझेंट टेन्स। हा काय म्हटलं त्यांनी? हॅज किंवा हॅव। आता मागील ह्याच्यामध्ये आपण शिकलो टेबल नंबर 1 मध्ये 2 मध्ये की हॅज कधी येतो? एक वचन। हॅव कधी येतो? अनेक वचन। आणि क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ भाव, बरोबर। मग आता या ठिकाणी गोपाळचंच वाक्य बघूया, मराठी अर्थ काय होतो याचा? केलेले आहे, म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली आहे पण ती आजच झाली आहे, पूर्ण होऊन काल किंवा परवा असं झालेलं नाहीये। म्हणजे आता समजा आपण असं म्हटलं, गोपाळ शाळेत गेलेला आहे, म्हणजे आज गेलेला आहे। गोपाळ हा काय आहे? एक वचन। मग काय येणार? हॅज। जाण्याला काय शब्द आहे? गो। त्याचा थर्ड फॉर्म काय, तिसरं रूप काय? गॉन। मग काय येईल? गोपाळ हॅज गॉन टू स्कूल। आता मगाशी सारखंच आपण म्हणूया की आता काय होईल? मी आईस्क्रीम खाल्लेले आहे। मी म्हणजे कोण? आय। आयच्या पुढे काय येतो? हॅव। थर्ड फॉर्म काय इटचा? इटन। आय हॅव इटन आईस्क्रीम। अशा पद्धतीने तुम्ही दुसरं पण उदाहरण घेऊ शकता एखादं। पुढचं आहे लास्ट, परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंट टेन्स। ह्याच्यामध्ये काय म्हटलंय? हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय। आता मला सांगा, गोपाळ म्हटलंय तुम्ही, मग गोपाळ हा काय आहे? एक वचन। मग काय येणार? हॅज बीन का हॅव बीन? तर हॅज बीन। आणि क्रियापदाला आय एन जी, गोला आय एन जी, गोपाळ हॅज बीन गोइंग टू स्कूल। तर अशा प्रकारे आपण प्रेझेंटचे 4 केलो। हा आता पास्ट वर वळूया। बघा आता पास्ट आपण परत 4। पहिला काय येणार? सिम्पल पास्ट टेन्स, एकदम सोपं आहे, क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब। आता गोपाळचं उदाहरण घेऊया आपण, ह्याला मराठीत काय म्हणतो? मराठीत त्याचा अर्थ असा येतो केले, केले खाल्ले ह्या पद्धतीचे। मग आता गोपाळ शाळेला गेला, बरोबर, गोपाळ
आता आपला कर्ता काय झाला तर गोपाल, आणि जाणेला काय शब्द आहे गो, त्याचं सेकंड फॉर्म. दुसरं रूप काय गोच सांगा, वेंट. मग काय होईल, गोपाल वेंट टू स्कूल. बरोबर. आता मगाशी मी म्हटलं होतं की मी आईस्क्रीम, आता इथं मी आईस्क्रीम खाल्ली म्हणजे काय होणार, आय. खाण्याला काय शब्द इट, त्याचं सेकंड फॉर्म ए, आय एट आईस्क्रीम. ओके. आता बघूया कंटिन्युअस पास्ट. एकच लक्षात ठेवायचं, जे आपण ठिकाणी कंटिन्युअस येतो ना तिथं आय एन जी. आता इथं काय म्हटलं बघा, वॉज किंवा वेअर. आता वॉज कधी येणार, एक वचन. मग गोपाल काय आहे, एक वचन आहे. मग काय येणार, वॉज. गोपाल वॉज, क्रियापदाला आय एन जी. क्रियापद तुमचं कुठलं आहे, जाणे, गो, त्याला आय एन जी, गोई. गोपाल वॉज गोईंग टू स्कूल, म्हणजे गोपाळ शाळेला जात होता. याचा अर्थ काय, करत होता, जात होता, खात होता, असं जेव्हा रचना येईल वाक्याची त्यावेळेस आपल्याला कंटिन्यू पास्ट टेन्स वापरावा लागेल. ओके स्टुडंट, पुढचं बघूया परफेक्ट पास्ट टेन्स. ओके. आता बघा परफेक्ट पास्ट टेन्स यामध्ये काहीही विचार करायचा नाही, एक वचन आहे का, अनेक वचन आहे का, नो टेन्शन. फक्त हॅडलाईनचं प्लस क्रियापदाचे तिसरे रूप, म्हणजे थर्ड फॉर्म, वर्बचा थर्ड फॉर्म. मग आता गोपाळच्या पुढे काय येणार, हॅड. मग गोचा थर्ड फॉर्म काय, गॉन. गोपाळ गॉन टू स्कूल, म्हणजे काय होतो याचा अर्थ गोपाळ शाळेत गेलेला होता, केलेलं होतं, खाल्लेलं होतं. आता समज असं म्हणायचं मला, मी आईस्क्रीम खाल्लेलं होतं. आय हॅड तिसरं रूप, थर्ड फॉर्म इटन, इटन आईस्क्रीम. ओके. त्या पद्धतीने आता इकडे परफेक्ट कंटिन्यू पास्ट टेन्स याच्यामध्ये काय सांगितलंय, हॅड बीन प्लस क्रियापदाला आय एन जी. मग आता गोपाल हॅड बीन गो, म्हणजे काय, गोईंग टू स्कूल. गोपाल हॅड बीन गोईंग टू स्कूल. आता मी आईस्क्रीम, माझं ते वाक्य करायचं असेल आईस्क्रीमचं तर काय होईल, आय हॅड बीन, आणि इटला इटिंग, आय हॅड बीन इटिंग आईस्क्रीम. हे झाले पास्टचे चार प्रकार. आता बघूया फ्युचरचे चार. ओके. पहा सिम्पल फ्युचर टेन्स याच्यामध्ये काय आहे, तर विल प्लस क्रियापदाचे पहिले रूप. याचा अर्थ काय, करेन, जाईन, खाईन, पिईन. आलं लक्षात. मग कसं येणार गोपालचं बघा, गोपाल विल काय येणार आता, पहिले रूप फर्स्ट फॉर्म जाण्याचं गोचे, गोपाल विल गो टू स्कूल. गोपाळ शाळेला जाईल, म्हणजे करेन वगैरे असं असेल त्यावेळेस हे वाक्य येणार. पुढं कंटिन्युअस फ्युचर विल बी प्लस क्रियापदाला यांची प्रत्यय. मग काय येणार, गोपाल विल बी गोईंग टू स्कूल. आता ह्याचा अर्थ काय, गोपाळ शाळेला जात असेल, म्हणजे काय, करत असेल, खात असेल, झोपत असेल, ह्या पद्धतीची जी वाक्य आहे त्यावेळेस आपण हा टेन्स वापरायचा आहे. आता हेच मला आयच्या बाबतीत म्हणायचंय, किंवा वीच्या, आम्ही आईस्क्रीम खात असो, वी येणार आम्ही म्हटलं, वी विल बी इटिंग आईस्क्रीम. ओके. आता परफेक्ट फ्युचर, परफेक्ट फ्युचर मध्ये काय आहे, विल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. आता गोपालचंच एक्झाम्पल आहे आपलं, गोपाल विल हॅव. आता गोच थर्ड फॉर्म काय, तर गॉन. गोपाल विल हॅव गॉन टू स्कूल, म्हणजे काय, गोपाळ शाळेत गेलेला असेल, म्हणजे काय, केलेलं असेल, खाल्लेलं असेल, अशा पद्धतीची रचना आल्यावर यामध्ये हे वापरायचंय. आता आम्ही आईस्क्रीम खाल्लेलं असेल, आम्ही म्हणजे कोण, वी विल हॅव. खाण्याचं तिसरं रूप काय, इटन. मग काय होणार, वी विल हॅव इटन आईस्क्रीम. ओके. आता हा बघूया आपण परफेक्ट कंटिन्यू फ्युचर टेन्स. बघा बरं, विल हॅव बीन प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. आता गोपालचं उदाहरण घेऊ आपण, गोपाल विल हॅव बीन, तर गो ला लागणार, कधी पण आय एन जी फर्स्ट फॉर्मला लागणार. मग गोच फर्स्ट फॉर्म आहे, त्याला आय एन जी लागतो, गोईंग. गोपाल विल हॅव बीन गोईंग टू स्कूल. आता वी लिहायचंय, वी विल हॅव बीन इटिंग आईस्क्रीम. या पद्धतीने आपण टेन्स वापरून वाक्य तयार करू शकतो. ओके स्टुडंट, तर हा टेबल तुम्ही घरी नीट अभ्यास करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा.